निस्वार्थपणे विद्यार्थ्यांना ज्ञान अर्जनाचे धडे शिकवून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देश घडवणाऱ्या कायम विनाअनुदानित शिक्षकांनीच आता त्यांच्या मूलभूत हक्कांच्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून किनवट उपविभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला आहे. विनाअनुदानित शिक्षकांनी एका निवेदनाद्वारे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन आमच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रातील विनाअनुदानित शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी 5 ऑगस्ट पासून महाराष्ट्रातील कायम विनाअनुदानित हजारो शाळा बेमुदत बंद करीत आहेत. तरी महाराष्ट्र शासनाला आणि शिक्षण मंत्र्यांना अजूनही जाग न आल्याने विनाअनुदानित शिक्षकांनी 27 मार्चला महाराष्ट्रातील विविध भागातील कायम विनाअनुदानित शाळा बंद ठेवून विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, SDM कार्यालय आणि गट शिक्षणाधिकारी कार्यालयांवर आक्रोश मोर्चा काढून 2 जुलैला घोषित 20% शाळांना 100% अनुदान देण्यात यावं अशी मागणी केली आहे. मागील 18 ते 19 वर्षापासून आम्ही विनावेतन काम करतोय. या ठिकाणी आमच्या कुठल्याच प्रकारचं शासन किंवा प्रशासनाने आमची या गोष्टीची दखल घेतलेली नाही आहे. ज्याप्रमाणे आधीचं शासन यांनी पाठीत सुरा खुपडलाय, त्याहीपेक्षा मोठा सुरा या ठिकाणी हे शासन खुपसुपातोय. येणाऱ्या कालावधीमध्ये आचारसंहिता लागणार आहे, निवडणुकीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे. जर समजा शासनाला आमची कदर नसेल तर शासनाला त्यांची वाट आम्हीच त्यांना या वाटेवर आणलेलो आहोत आणि आम्हीच त्यांना या वाटेतून दूर नेणार आहोत आणि त्यांची वाट लावणार आहोत, यात मुळीच शंका नाही आहे. कारण एक शिक्षक हा 1000 व्यक्तींना मतपरिवर्तन करू शकतो आणि शिक्षक बना अतिरेकी असं म्हणायला या शासनाला वावगं पडणार नाही. कारण येणाऱ्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांना याची याद्वारे आम्ही खुली आव्हान करतोय की जर समजा आपण जर एवढा आपल्याला पुळका असेल तर त्या ठिकाणी पूरग्रस्तांसाठी आपण आपल्या स्वतःचा एक दिवसाचा पगार म्हणा किंवा एक महिन्याचा पगार दिला नाही आहात. या ठिकाणी आमच्या विनाअनुदानितवर काम करणारे बांधव या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैसे गोळा करून दिलेले आहेत. अघोषित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा निधींसह घोषित करण्यात याव्या अशी मागणी विनाअनुदानित कृती समितीचे तालुका अध्यक्ष अरविंद राठोड यांनी यावेळी केली आहे. समजा मायबाप शासनाने जर पूर्ण नाही केल्या तर येणाऱ्या काळामध्ये शिक्षकाच्या हातातला जो काही पेन आहे आणि जो खडू आहे त्याच्याऐवजी नक्कीच एक प्रकारच्या बंदुका येतील आणि किनवट तालुक्यामध्ये पुन्हा नक्षलवादी तयार झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यासाठी आम्ही शासनाला हात जोडून नम्र विनंती करतोय की आमच्या शिक्षक बांधवाचा सरासरी तुम्ही अंत पाहू नका. जर प्रतिनिधी गौतम कांबळे, ब्युरो रिपोर्ट, नांदेड.